नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात 7 वर्षांनंतर प्रथमच राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. तालुक्यातील गागोदे बुद्रुक इथे लाल मातीच्या मैदानावर बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी राज्यातून हजारो शर्यत शौकीन उपस्थित होते. राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे ग्रामस्थ मंडळ गागोदे बुद्रुक यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातून आलेल्या शेकडो बैलगाड्या संघ आणि शेतकरी यांच्या सहभागामुळे स्पर्धेला रंगत आली होती. बैलगाडा शर्यत सम्राट आणि बैलगाडा शर्यतीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांची उपस्थिती हे या स्पर्धेचं आकर्षण होतं. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील तसंच सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. पेण तालुक्यात पहिला अड्डा भरलेला आहे, पण अड्डा भरताना मी सांगितलं का पूर्ण गव्हर्नमेंटनी ज्या अट्या दिलेल्या आहेत कलेक्टर साहेबांना भेटून शनी पोलीस बंदोबस्त आणि बैलांची छाननी करून शनी परमिशन जर भेटत असेल त्या अड्ड्याला मी येईल, नाही तर मी येणार नाही. तर त्या संपूर्ण अट्या मंजूर झाल्या आणि त्या मोबाईलवर टाकल्या तेव्हा बैलगाडी शर्यतीवाले इथे शर्यतीने आले. आजचं आयोजन म्हणजे एकदम खुश लोक आहेत. बघा ऊन किती आहे तरी लोक बाजूला होत नाही, म्हणजे लोकांना किती आवड आहे. बघणाऱ्यांना पण छकड शोकीलांना पण आणि सगळे कमिटीला पण ह्या गाववाल्यांना अभिनंदन गाववाल्यांचा. आता ह्या पद्धतीने व्हायचे ना हे जे आहे हे तात्पुरत्या शर्यती चालू झाल्या. आपण डबल कोर्टात केस आपली चालू आहे, म्हणजे जे ह्या ज्या अट्ट्या टाकल्यात ह्या कारुणशेने आपण शर्ती चालू करण्याचा हे ठेवलं. फक्त बैलांना मारहाण ही राहणारच, मारहाण करू नका, ही फक्त अटीवर होणार, केस आपली चालू आहे. वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर सह न्यूज ब्युरो पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.